नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पॅरिस ऑलिम्पिकमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक पटकावलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी स्पेन देशाचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या मध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे भारतीय हॉकी संघाने क्लिअर मला फक्त कमेंट करून सांगा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो एन आय आर एफ च्या रँकिंग दोन हजार चोवीसच्या आय आय टीच्या श्रेणीमध्ये आय आय टीच्या कॅटेगरीमध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आय आय टीच्या रँकिंगमध्ये एक नंबरला आहे आय आय टी मद्रास दोन नंबरला आहे आय आय टी दिल्ली आणि तीन नंबरला आहे आय आय टी बॉम्बे म्हणजेच आय आय टी मुंबई ठीक आहे याच्या कॅटेगरीनुसार आपण एकदा या ठिकाणी नजर टाकूया अत्यंत महत्वाचा हा चार्ट आहे कन्फ्युजन होऊ शकतं पा जर तुम्हाला असं विचारलं सर्वात उत्तम या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या रँकिंगमध्ये सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी अव्वल स्थानी कोणती आहे तर तेव्हा येणार आहे एक नंबरला आय आय एस सी बेंगलोर जर तुम्हाला असं विचारलं मॅनेजमेंट कॅटेगरीमध्ये सगळ्यात अव्वल संस्था कोणती आहे तर तेव्हा एक नंबरला आहे आय आय एम अहमदाबाद जर तुम्हाला असं विचारलं इंजिनिअरिंगच्या कॅटेगरीमध्ये अव्वल संस्था कोणती आहे तर एक नंबरला येणार आहे आय आय टी मद्रास जर तुम्हाला असं विचारलं लॉच्या कॅटेगरीमध्ये एक नंबरला कोणता आहे तर एक नंबरला आहे नॅशनल लॉ स्कूल बेंगलोर आणि जर तुम्हाला असं विचारलं मेडिकल कॅटेगरीमध्ये अव्वल स्थानी कोणती संस्था आहे तर एम्स दिल्ली आहे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं विचारलं स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी अव्वल आहे अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नई ओपन युनिव्हर्सिटीमध्ये एक नंबरला आहे इग्नो आणि स्किल युनिव्हर्सिटी एक नंबरला आहे सिम्बोसिस स्कूल ऑफ कम्युनिकेशन पुणे या वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी अव्वल स्थानी आलेल्या संस्था आहेत कन्फ्युजन होऊ शकतं व्हिडिओ पॉज करून वेगवेगळ्या कॅटेगरीमधील अव्वल संस्था या ठिकाणी तुम्ही एका खाली एक लिहून घेऊ शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क कोण ठेवा दोन हजार चोवीसमध्ये पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बी जयमोहन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बी जयमोहन असं त्यांचं नाव आहे तमिळ आणि मल्याळम एक ते रायटर आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीस मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे लगेच लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या दोन हजार चोवीस चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला विजय भटकर यांना क्वास्पार मॅसी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना बेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस सुधा मूर्तीजी यांना जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंग यांना फिजी देशाचा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी देण्यात आला पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आय ओसी चा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला अभिनव बिंद्राजी यांना रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट एपस्टोल देण्यात आला नरेंद्र मोदीजी यांना पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस अरुंधती रॉय यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंद राजन पद्मनाभन यांना आणि दोन हजार चोवीस मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार देण्यात आला बी जयमोहन यांना पुढचा प्रश्न जगभरामध्ये भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपल्या भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ या ठिकाणी इंडियाचा बारावा क्रमांक आहे कोणाच्या आधारानुसार हे सांगण्यात आलं तर ता लिहून घ्या एस डब्ल्यू एफ आयच्या च्या द्वारे सॉवरेन वेल्थ फंड इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे संकलित केलेल्या एका डेटानुसार या ठिकाणी एक नंबरला आहे फेडरल रिझर्व्ह सिस्टम अमेरिकेची दोन नंबरला आहे पीपल बँक ऑफ चायना चीनची तीन नंबरला आहे बँक ऑफ जपान जपानची आणि बाराव्या क्रमांकावरती आहे भारताची आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय ज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला झाली ब्रिटिश राज काळामध्ये झाली मुख्यालय मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास कितवे गव्हर्नर आहेत पंचवीसावे गव्हर्नर आहेत चार डेप्युटी या ठिकाणी गव्हर्नर आहेत पहिले आहेत स्वामीनाथन जानकी रामन दुसरे आहेत एम डी पत्रा तिसरे आहेत एम राजेश्वर राव आणि चौथे आहेत टी बी शंकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुस्तक आणि लेखक संदर्भात आहे सेव्हन्टी फाईव्ह ग्रेट रिव्हॉल्युशनरीज ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भीमसिंग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे सेव्हन्टी फाईव्ह ग्रेट रिव्हॉल्युशनरीज ऑफ इंडिया ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच नवनवीन पुस्तकं जे काही प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या द बुक ब्युटिफुल हे पुस्तक लिहिलं आहे प्रदीप सेबॅस्टियन यांचं व्हिडिओ तुम्हाला थोडासा जर फास्ट वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या जे काही व्हिडिओची स्पीड आहे ती थोडीशी कमी करू शकता आणि जर स्पीड कमी वाटत असेल तर थोडीशी स्पीड वाढवू शकता आणि जर क्वालिटी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओच्या कोपऱ्यावरती सेटिंग नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि जे काही व्हिडिओचं जे काही रिव्होल्युशन असतं माफ करा रिझॉल्युशन असतं त्याला थोडंसं हाय करा ठीक आहे या ठिकाणी द बुक ब्युटिफुल लिहिलेलं आहे प्रदीप सेबॅस्टियन यांनी कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट हे पुस्तक लिहिलं आहे कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्ज फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक लिहिलं आहे आर गोपालकृष्णन आणि हर्षभट यांनी ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स सुदीप्ता सेनगुप्ता यांनी लिहिलं आहे इंडिया ॲट हँड्रेड के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिलं आहे कॉल ऑफ द गीर परिमल नाथवानी योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी लिहिलेला आहे आणि द सेव्हन्टी फाईव्ह ग्रेट रिव्होल्युशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीमसिंग यांनी पुढचा प्रश्न गोरिजचा ग्रुंचा रोवा कोझारेवा यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी बुलगरिया काय नाव आहे बुलगरिया या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रोनाऊन्सिएशन थोडंसं डिफिकल्ट आहे गोरित्सा ग्रुनजारोवा कोजा रेवा असं त्यांचं नाव आहे सिंपल तुम्हाला ट्रिक सांगू पहिला शब्द घ्यायचा गो आणि शेवटचा शब्द घ्यायचा रेवा गोरेवा गोरेवा कुठले आहेत बल्गेरियाचे अशी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे जर तुम्हाला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या ज्या पण देशाचे पंतप्रधान किंवा या ठिकाणी राष्ट्रपती बदलण्यात आलेले आहेत त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान हर घर तिरंगा नावाचं कॅम्पियन मोहीम सुरू करण्यात आलेलं आहे त्याची कोणती आवृत्ती सध्या यावर्षी सुरू आहे तर पर्याय क्रमांक तिसरी आवृत्ती सुरू आहे म्हणजेच स्वाभाविक आहे दोन हजार बावीसमध्ये आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती उद्देश काय लिहून घ्या तर आपल्या प्यारा भारतातील नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन करून देशभक्ती आणि राष्ट्राभिमान वाढवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न ओडिसा सरकारने भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट राईस ए टी एम सुरू केलेलं आहे तांदुळाचं एटीएम सुरू केलेलं आहे या राईस एटीएम चे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक बी अन्नपूर्ती ग्रेन एटीएम असं त्या एमचं नाव आहे ते सुरू केलं आहे ओडिशा सरकारने आणि हे इंडियाज फर्स्ट आहे भारतातील पहिलं आहे राईस एटीएम लगेच आपण काय करूया नवनवीन ज्या काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा पहिले गाय अभयारण्य बनवण्यात आलं उभारण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी आहे कोची केरळ या ठिकाणी प्रथमच रोड सेफ्टी ची स्थापना करणारं राज्य आहे पंजाब उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन बँक आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड राज्य अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे ऑलरेडी एक्झामला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे जर कोणाला हा प्रश्न आला असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता विमानतळावरील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे कोची विमानतळावरती आणि भारतातील पहिले राईस एटीएम आहे ओडिसामध्ये पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये त्या पूर्ण राज्याच्या चा अंतर्गत शाळांमध्ये गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वेगवेगळ्या शाळांच्या अंतर्गत गुड मॉर्निंग ऐवजी जय हिंद म्हणण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी एवढंच याच्या मागचा उद्देश आहे हरियाणा राज्य सरकारने सुरू केलेल्या या हालचालीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत होणे करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहेत चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न देशातील सर्वात मोठे कमोडिटी एक्सचेंज ज्याला आपण बोलतो एम सी एक्स तर एमसी एक्स चे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी प्रवीणा राय असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रवीणा नाय राय असं त्यांचं नाव आहे ठीक आहे गडबडीत कधी कधी काय होतं कन्फ्युजन होतं नवीन नाव असले की प्रोनान्शिएशन करायला थोडंसं टप जातं मग ठीक आहे या ठिकाणी काय आहे प्रवीणा नाय असं नाहीये प्रवीणा राय असं आहे ठीक आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया बीएसएफ चे अतिरिक्त महासंचालक ऍडिशनल डिरेक्टर जनरल बनवण्यात आला आहे दलजीत सिंग चौधरी यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नकवी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर नियुक्त करण्यात आले आहेत भारतातील शुभांशु शुक्ला फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष आहेत संजय कपूर महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन संरक्षक आहेत शोमिता विश्वास महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक आहेत धीरज सिंग आणि एम एक्स चे नवीन एम डी आणि सीईओ बनलेले प्रवीणा राय असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने ग्राहकांसाठी ब्रेल डेबिट कार्ड सादर केलेले आहे म्हणजे आपले जे काही या ठिकाणी अंध व्यक्ती असतात दृष्टीहीन व्यक्ती असतात त्यांच्यासाठी हे डेबिट कार्ड असणार आहे पी एन बँक असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कारगिल पॅकेज जाहीर केलेला आहे प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो कोणासाठी हे कारगिल पॅकेज जाहीर केलेले आहेत तर आपल्या अग्निवीरांसाठी हे पॅकेज जाहीर केलेलं आहे कोणी तर पर्याय क्रमांक बी राजस्थान सरकारने दोन तीन पॉइंट लिहून घ्या राज्य सरकारने कारगिल पॅकेज अंतर्गत आपल्या अग्निवीरांना विविध सुविधा देण्याची घोषणा केली ज्यामध्ये शहीद अग्निवीराच्या विधेवेला पंचवीस लाख रुपये रोख जमीन किंवा एम आय जी घराचा समावेश सरकारी नोकरी मुलांना मोफत शिक्षण पालकांसाठी पाच लाखाची एफ डी आणि मोफत प्रवासाची सुविधा या सर्व गोष्टी या ठिकाणी देण्यात येणार आहेत या कारगिल पॅकेजच्या अंतर्गत या ठिकाणी राजस्थान राज्य सरकारने घोषणा ही केलेली आहे जाता जाता राजस्थानबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे ला नवीन मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा नवीन राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे आणि राजधानी आहे जयपूर ज्याला पिंक सिटी या नावाने देखील ओळखलं जातं तीन पॉईंट लिहून घ्या महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न निजूत मोईना योजना कोणत्या राज्य सरकारने घोषित केलेली योजना आहे पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उद्दिष्ट काय आहे तर महिला विद्यार्थ्यांना सक्षम बनवून बालविवाह निर्मूलन आणि बालविवाहावर बालविवाहावर शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे निजुत मोहिना योजना असं या योजनेचं नाव आहे आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही सुरू केलेली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय युवा दिवस इंटरनॅशनल युथ डे दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे दहा ऑगस्ट बारा ऑगस्ट चौदा ऑगस्ट की तेरा ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं काही चुकलं असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे